नमस्कार नीट एक्झाम फॉर्म भरत असताना एस सी आणि एस टी या ज्या दोन कॅटेगरी आहे तर यासाठी आपण जे कास्ट सर्टिफिकेट अगोदर अपलोड करायचो तर नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये या कास्ट सर्टिफिकेटवर एक डेट देण्यात आलेली होती की तुम्हाला नेमकं कोणत्या डेट पासून हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते लागणार तर ती होती एक एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार बावीसच्या नंतरच कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायला चालणार होतं पण आता यामध्ये खूप महत्वाचे बदल की जे इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सुद्धा दिलेले आहे तर हे नेमके कोणते तर स्क्रीनवर सध्या तुम्हाला डिक्लेरेशन दिसतंय जर समजा तुमच्याकडे एस सी एस कॅटेगरी सर्टिफिकेट जर का नसेल तर आता तुम्ही हे डिक्लेरेशन अपलोड करू शकता आता या डिक्लेरेशन मध्ये नेमकं काय काय का दिलेलं आहे तर सुरुवातीला तुम्हाला नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे कॅंडिडेटचं नाव लिहायचं आहे आणि कॅंडिडेटचा जो पूर्ण ऍड्रेस आहे तर तो टाकायचा आहे की जो तुम्ही फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी टाकलेला आहे या साईडला तुम्हाला पासपोर्ट साईज जो फोटो आहे कॅन्डिडेटचा तर तो टाकायचा आहे आणि नंतर मग ऍप्लिकेशन जे आहे नीटचं तर त्या ठिकाणी एक रोल नंबर जनरेट होतो ऍप्लिकेशन नंबर जनरेट होतो रजिस्ट्रेशन केल्यावर पहिल्या स्टेपला तर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आता यानंतर मोबाईल नंबर आणि मेल आय डी की जे तुम्ही त्या फॉर्ममध्ये टाकलेले आहेत तर हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत आणि आता एक महत्वाचा बदल की या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर तो, तो बदल कोणता त्या सुरुवातीला यामध्ये हा जो सेकंड नंबरचा पॅरेग्राफ होता तर जे जुनं म्हणजे अगोदरच या चार पाच दिवस अगोदर जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं होतं तर त्यामध्ये डेट दिलेली होती इकडं तर ती डेट होती एक एप्रिल दोन हजार बावीसच्या नंतरच काढलेलं असावं तर ही जी कंडिशन आहे तर ही या ठिकाणाहून रिमूव्ह करण्यात आलेली आहे म्हणजे डेटची कंडिशन एस सी आणि एस टी वाल्यांना आता राहिलेली नाही थोडक्यात तुमच्याकडे जुनं जरी कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर ते आता तुम्ही अपलोड करू शकता नवीन नियमानुसार आता खाली अजून काय दिलेलं आहे बघा तर सिग्नेचर ऑफ फादर अँड मदर तर या ठिकाणी एकदा वडिलांची सही करा किंवा आईची सही करा आणि इकडं आईचं किंवा वडिलांचं नाव लिहा की जे इकडं करणार आहे वरती ओके वरती सही करा आणि इकडं नाव लिहा आईचं किंवा वडिलाचं इकडं ऍप्लिकंटची सही करा आणि त्याच्या खाली त्या ऍप्लिकंटचं नाव लिहून टाका ठीक आहे इकडे डेट की जी अपलोडची डेट असते तुमची तर ता ती टाका कारण इकडं डेट त्याच दिवशी आपण सही करतोय तर ते याचा जे मिनिंग आहे तर ते असं निघतं तर हे जे होतं तर हे साठी होतं आता जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी यांच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर एवढं लक्षात घ्या तर हे अपलोड करता असताना जर तुमच्याकडं कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर हा फॉर्म तुम्ही अपलोड करू शकता एस सी एस कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर आता प्रश्न येतो की सर आम्ही स्टेटचा अपलोड करू शकतो का बघा तुम्ही स्टेटचं जर अपलोड केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचा फॉर्म काही रिजेक्ट होणार नाही पण शक्यतो प्रयत्न असा करा की सेंट्रलच अपलोड करा सेंट्रलचं तर त्यामुळं सेंट्रलचं जर नसेल तर मग हा फॉर्म भरून द्या आणि जर समजा तुम्ही अपलोड केला असेल स्टेटचं एवढं काही टेन्शन घेऊ नका फॉर्म काही रिजेक्ट होणार नाही तुमचा ओके तर आज आपण या ठिकाणी थांबूया